नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. आणि जे कोणी मला सबस्क्राईब करत आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे मला पाहत आहेत, रोज छान छान कमेंट करत आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे मला माझ्या कामासाठी प्रोत्साहित करत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या छान छान कमेंटमुळे मला नवनवीन विषय घेऊन यायला अजून एनर्जी येते किंवा अजून उत्साह येतो की चला अजून आपण अभ्यास करूया, अजून तुमच्यापर्यंत नवनवीन विषय पोहोचूया म्हणून. आणि तुमच्या कमेंट मी एक भाग घेणार आहे त्याच्यात. मला ज्या ज्या कमेंट आवडल्यात, मी नावं नाही सांगत तुमची, पण ज्या ज्या कमेंट मला आवडल्या आहेत किंवा ज्या ज्यांनी माझ्या हृदयाला अगदी स्पर्श केला आहे अशा ज्या कमेंट्स आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला एक दिवस सांगणार आहे. तर एक 10 मिनटं असा कुठं मोकळा वेळ मिळाला की मी तुम्हाला त्या कमेंट, मला कुठल्या कमेंट आवडल्या ज्याच्या त्याला कळतील की कोणी असं लिहिलं होतं ते, तर त्या कमेंटचा एक व्हिडिओ मी नक्की करणार आहे. कारण कमेंट आहेत तर ताई अशी अवस्था आहे ताईची आता की इतका जीव बसला आहे माझा त्या कमेंट बॉक्सवर की दिवसभरात व्ह्युअर किती झाले किंवा काय किती झालं हे लक्ष नसतं, कमेंट किती आल्या कोण काय म्हटलं इकडं माझं लक्ष जास्त असतं. तर असंच प्रेम कायम राहू दे. सेठ ज्योतिष कट्टाला पण असंच प्रेम राहू दे. मी इथं जे जरी तिथं मी आले तरीसुद्धा मी इथला एकही भाग आपला तिथं नसतो, त्यामुळे तिथं तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळणार असते. त्यामुळं सेठ ज्योतिष कट्टाला पण भेट जा, देत जा, तिथंही प्रेम भरभरून द्या आणि इथंही प्रेम भरभरून द्या, म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि माझ्या परिवारात भर पडेल. तर आपल्या छोटीशा अशा परिवाराचं खूप खूप स्वागत. आता तुम्हाला सांगते मी की खूप जणींना स्वप्न पडतात की रोज उठलं की मला एक पहिला मेसेज हा स्वप्नाचाच वाचायला मिळतो. मग मी 5 वाजता उठू दे नाहीतर 4 वाजता उठू दे, ज्यावेळी मी कमेंट बॉक्स ओपन करते उठल्यावर त्यावेळी एक ना एक मेसेज हा स्वप्नाचा असतो. ताई मला असं असं स्वप्न पडलं, मी काय करू म्हणून. तर काही तुम्हाला मी स्वप्नांचे अर्थ सांगते आणि काही तुम्हाला मी अपशकून सांगते आज की असे अपशकून जर आपल्या आयुष्यात घडले तर आपण पुढं काय करावं किंवा असं काही झालं तर काय होणार आहे हे कसं सावध व्हावं. आता तुम्हाला काल मी एंजल नंबरनं सांगितलं, म्हणजे हा भाग झाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. आता हा भाग आला आपला भक्तीतला की जे पूर्वपरंपरागत चालत आलेले आहे आपलं शुभ शकून अपशकून असं जे आपण काही मानतो किंवा सगळं कितीही आपण नाही म्हटलं काही म्हटलं तरीसुद्धा जर आपल्या अंगावर पाल पडली तर आपल्या डोक्यात तोच विचार येतो की बाई हे शुभ शकून आहे का अपशकून आहे, म्हणजे शुभ अशुभ शकून अजून आहे. आपण जी हिंदू धर्मातली लोक आहोत, जी धर्माला अजून मानत आहोत चांगली, त्यांना शुभ अपशकून याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज छोटंसं सांगणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मग मी आणखीन शुभाशुभ शकून काय काय असतात हे तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पण आज मी 1-2-3 गोष्टी ज्या आपल्या रेग्युलर घरात आपल्या चालू असतात त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देते मी. तर आता पहिल्यांदा तुम्हाला मी सांगते की दुधाचा अपशकून काय असतो. तर मूल दूध पित असताना दूध सांडणं हे अशुभ लक्षण असतं, त्यानं मूल आजारी पडू शकतं. मग ते भांड्यानं दूध पिणारं छोटंसं पोर असू दे नाहीतर कितीही मोठी व्यक्ती असू दे, पण तिनं जर दूध पिताना तिच्या हातनं पेला खाली पडला तर समजायचं की हा अपशकून आहे. शेवट सांगते, लगेच कमेंटला जाऊ नका ताई मग काय करायचं काल सांडलं ना सांडलं. तर सगळा व्हिडिओ नीट ऐका आणि मग पुढं सांग ठरवा तुम्ही मला काय काय कमेंट करायचे आहेत ते. तर स्त्रीच्या स्वप्नात, जेंट्सच्या नाही, स्त्रियांच्या स्वप्नात जर खूप सारं दूध आलं किंवा कुणाच्या स्वप्नात दुधाच्या नद्या येतात, कुणाच्या स्वप्नात येतात असं गच्च खुलीत सगळ्या दूध देणे आपण त्याच्यात उभय, कुणाच्या स्वप्नात दुधाच्या पिशव्या येऊ शकतात, कुणाच्या स्वप्नात दुधाच्या किटल्या येऊ शकतात, पण असं उठल्या दुधाची बादली दिसणं किंवा पिशवी दिसणं हे शुभ शकून आहे किंवा गाय दिसणं शुभ शकून आहे. पण असं ज्यांच्या जीवनात, ज्यांच्या स्वप्नात, आणि ही सगळी स्वप्न रात्रीची, दुपारचं तुम्ही झोपा काढाल आणि विचाराल ताई माझ्या स्वप्नात हे आलं तर नाही, ही स्वप्न जी तुम्हाला रात्री झोपल्यावर पडतात मध्यकाळात, म्हणजे 1 ते 4 या दरम्यान तुम्हाला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांमधलं तुम्हाला मी सांगते की तुम्हाला ते आठवलं किती वाजता पडलंय काय पडलंय तर त्याचे हे अर्थ लावा. तर ज्या महिलांच्या स्वप्नांमध्ये जर असं भरपूर सारं दूध येत असेल तर हे सुद्धा एक अपशकुणाचं लक्षण आहे. ह्यानं सुद्धा आपली मुलं आजारी पडणार असतात किंवा आपली मुलं संकटात सापडणार असतात, हे त्याचं अशुभ लक्षण आहे या स्वप्नाचं. पुढं सांगणार आहे, थांबा जरा.
पाल स्वप्नात आली किंवा पाल आपल्या अंगावर चालत आहे असे स्वप्न पडलं आपल्याला, तर आपण आजारी पडणार आहे असं समजा. बऱ्याच स्त्रियांना हे स्वप्न, पुरुषांना पडो, स्त्रियांना पडो, मुलांना पडो, मुलींना पडो, कुणालाही जर असं स्वप्न पडलं की पाल आपल्या पाठीवरनं चालत आली आहे, पाल आपल्या हातावरनं चालत चालली आहे किंवा डोक्यावरनं आली खाली वगैरे, मला भीती वाटते, तर त्या शुभ लक्षणे, त्या शुभ स्वप्न आहे असं समजा. सॉरी, कुणाला त्रास झाला असेल तर मला भयंकर भीती वाटते पालीची, तर ते अशुभ स्वप्न आहे असं समजा. आता स्वप्नात जर दोन पाली अशा तुम्हाला दिसतील, दोन पाली भांडताना कुठं पण त्याला काही नाही अर्थ, पण जर स्वप्नात तुम्हाला दोन पाली भांडताना दिसल्या, एकमेकाशी पाली भांडतात माहिती आहे तुम्हाला, तशा जर भांडताना दिसल्या तर आपल्या नवरा बायकोत भांडणं होणार आहेत, किंवा आपल्या कुटुंबात सासू सासरे, दोन भाऊ भाऊ, दोन बहिणी बहिणी, अशी कुणाची ना कुणाची तरी भांडणं होणार आहेत. हे असं अशुभ स्वप्न आहे की त्यांना भांडणं होतात. जर स्वप्नात तुम्हाला खूप सारे जेवण दिसलं, की खूप सारं मोठी मोठी पातेली भरून तुम्हाला जेवण दिसतंय, किंवा बायका जेवताना दिसत आहेत, काहीही, अगदी एक तुम्हाला स्वप्नात सामोसा दिसू दे, पण ते वाईट आहे. स्वप्नात जेवण येणं हे वाईट आहे, हे अशुभ लक्षण आहे. त्यानं आपण आजारी पडतो. ज्याला स्वप्न पडलं असेल ते माणूस आजारी पडतं, त्याचं पोट बिघडणार असतं, त्याचं पोट दुखणार असतं, किंवा त्याच्या पोटाला थोड्याच काळात काही ना काही ऑपरेशन वगैरे असे प्रकार होणार असतात. म्हणजे जेवण हे पोटाशी निगडीत आहे, त्यामुळे जेवणाची स्वप्न पडली तर आपल्याला पोटाचे त्रास होणार आहेत, हे एक संकेत देवाचा असतो, हे लक्षात घ्या. आता ह्याचं जर वाईट फळ तुम्हाला काढून टाकायचं असेल, म्हणजे ही स्वप्न तर तुम्हाला पडतायत सगळ्यांना, आणि ह्याचं आता जे अशुभ फळ आपल्याला मिळणार आहे किंवा आपल्याला जे संकेत देवान दिलेत त्याच्यातनं आपल्याला मुक्ती हवी असेल किंवा त्याचं प्रमाण कमी करायचं असेल, असं नाही करू शकत आपण. स्वप्न ही सूचक असतात, त्यामुळे त्यातलं काही ना काही घडणार, पण त्याच्यासाठी कमी घडण्यासाठी, त्याचा त्रास कमी येण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो ते, तर पहिल्यांदा कुठलंही स्वप्न पडो, पहिल्यांदा शिवमहिम्न स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र, कुठल्याही महादेवाचं जे काही तुम्हाला म्हणायला येत असेल किंवा मोबाईलवर लावायला येत असेल ते ऐका. सकाळी उठल्या उठल्या ओम नमः शिवायचा जप ऐका, मृत्युंजयाचा जप ऐका, शिवतांडव स्तोत्र ऐका, जेणेकरून आपल्या कानावर, आपल्या मेंदूवर ते पटकन जाईल आणि त्याचा त्रास कमी होईल. दुसरी गोष्ट, लगेच महादेवाच्या देवळात जा, मारुतीच्या देवळात जा, महादेव नसला तर मारुतीच्या देवळात जा. महादेवाला गेलात तर त्याला पाणी घाला, तुपाचा दिवा लावा, मारुतीला गेलात तरी सुद्धा त्याला तेलवात घाला आणि तुमचे उडदाचे दाणे चार वगैरे असतात ठेवून या, किंवा गुळ ठेवून या, जे काही तुमच्या घरात अवेलेबल असेल ते, उडीत घरात असतील तर अगदी उडीत ठेवून या मारुतीच्या पायापाशी, गुळ घरात असेल तर गुळ ठेवून या, या दोन्ही गोष्टी, आणि त्याला तेलवात घालून नमस्कार करून या. आणि त्यांना सांगा, महादेवांना गेलात तर महादेवांना सांगा, ह्यांना गेलात तर त्यांना सांगा की ही माझ्या स्वप्नाची सगळी वाईट फळं तुम्ही तुमच्या पदरात घ्या आणि मला ह्याचा काही त्रास होऊ देऊ नका, मला चुकलं माकलं क्षमा करा, असे महादेवाला आणि ह्याला सांगा, म्हणजे त्याची फळं कमी होतात किंवा त्याचा प्रकार कमी होतो. तुम्हाला जर आता त्यानं जर पोटाचा आजार होणार असेल तर ते एकच दिवस पोट दुखेल आणि थांबेल तुमचं, की ते पुढंपर्यंत त्याचा प्रकार किंवा त्या अपेंडिक्स वगैरे अशा प्रकारे जाणार नाही. आणि तरीसुद्धा जर लगातार स्वप्न पडत असतील जेवणाची, जास्त करून जेवणाचं लक्षात घ्या तुम्ही, कारण ते आजार आहेत, किंवा मुलांचं दूध सांडणं वगैरे असे, तर या गोष्टीचा स्वतःच्या स्वतःवर लगेच लक्ष द्या, तब्येतीवर लक्ष द्या, कारण ही खरं जसे एंजल सांगतं आपल्याला ब्रह्मांडामध्ये, तसंच हे स्वप्न देव संकेत देत असतो आपल्याला स्वप्नामध्ये की बाबा तुझ्या जीवनात असं होणार आहे, तर मग त्याची प्रखरता कमी करण्यासाठी, स्वप्नात जे संकेत मिळाले आहेत त्याची प्रखरता कमी करण्यासाठी तुम्ही महादेवाला आणि मारुतीला जाऊन येऊ शकता. आता दुसरी गोष्ट अशी की ज्यांना कायमच स्वप्न पडतात, ही स्वप्न चार मी तुम्हाला आत्ता पाच स्वप्न सांगितली का चार स्वप्न हा सांगितली, त्यातलीच कुठली स्वप्न तुम्हाला पडत नाही आहेत ना, दुधाचं पडतंय ना, पालीचं पडतंय ना, जेवणाचं पडतंय, अशी कुठली स्वप्न तुम्हाला पडत नाहीत, पण तरी पण भीतीदायक स्वप्न तुम्हाला पडतात, तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा पत्रिका बघून घ्या. काल ज्योतिष कट्टाला सुद्धा यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या योगावर कुठली कुठली स्वप्न पडतात आणि मग त्याच्यासाठी काय करायचं, ते त्या ह्याच्यावर पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही पत्रिका बघून घ्या की तुमच्या पत्रिकेमध्ये काही वाईट ग्रह आहेत का, काही वाईट योग आहेत का, म्हणून तुम्हाला सतत स्वप्न पडत राहत आहेत. आता जर एखाद्याच्या पत्रिकेत कालसर्पयोग असेल तर त्याच्या स्वप्नात साप आल्याशिवाय राहणार नाहीत,
मी स्वतःचं उदाहरण सांगते, मला काल सर्पयोग आहे पण मला अशी स्वप्न पडतात की मी एकटी उभी आहे, खोलीत एकटी उभी आहे आणि मला पाय ठेवायला पण जागा नाही आहे, एवढ्या सगळ्या सर्पांनी मी माखलेली असते, कुठंच मला पाय ठेवता येत नाही, असली स्वप्न मला सुद्धा पडतात. मग त्याच्यासाठी काल सर्पयोगाची शांती करून घेतली पाहिजे. या सगळ्याचा विचार सोडून सुद्धा ज्यांना स्वप्न पडतात त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं बेडशीट, स्वतःची उशी लाल रंगाची ठेवा. काही ना काही बेडशीट नाही तर उशीमध्ये हा लाल रंग पाहिजे, नसेल काही तर तुम्ही लाल रंगाचेच गाऊन घेत जा, लाल रंगाचे शर्ट घालत जा झोपताना. काही ना काही लाल रंग, पण शक्यतो पिलो लाल असेल तर स्वप्नाचा प्रमाण खूप कमी येतं. दुसरी गोष्ट, तुम्ही पूर्व पश्चिम तोंड करून झोपा. तुम्हाला जर जे शक्य असेल पूर्व पश्चिम, माझ्या ह्यानं सांगते की मला पूर्व पश्चिम स्वप्न खूप कमी पडतात, त्याच्यामुळे पूर्व पश्चिम झोपायला सुरुवात करा, म्हणजे त्यांना स्वप्नाचा अजून प्रखरता कमी येते. आणि हे सगळं रात्रीसाठी, कोणी दुपारच्या झोपा काढून जर स्वप्न पडत असतील तर विचारायचं नाही. तिसरी गोष्ट, त्याच्यासाठी लाल पिलो घ्या. झोपताना तुम्ही व्यवस्थित तुमच्या आवडत्या देवतेचं, गुरुचं, कुणाचंही नामस्मरण करून झोपा, म्हणजे तेच विचार डोक्यात राहतात. चांगले पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थॉट आपल्या मनाला देत देत झोपा, म्हणजे तेच विचार आपल्या मनात राहतात. जवस, तिसरी चौथा उपाय तुम्हाला, की जवस, जे आपले जवस असतात ते जवस तुम्ही चांगले असे मुठभर घेऊन प्लॅस्टिकच्या पिशवीत, कागदात छानपैकी बांधून ते पिलोमध्ये ठेवून टाका, की ते रोज आपल्या उशाखाली राहिले पाहिजेत. ते काही आपल्याला बदलायचे नाही आहेत, काही नाही आहे, काही नाही आहे, पण ते जवस जर आपल्या पिलोमध्ये असतील तर आपल्या स्वप्नांचं प्रमाण कमी होतं, आणि जरी एखादं वाईट स्वप्न पडलं तरीसुद्धा त्याचे असर कमी होतो, आपल्या जीवनावर त्याचा असर कमी होतो. पहिली गोष्ट, स्वप्न पडायचीच थांबतात जवसानं, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. दुसरी गोष्ट, जर तुमच्या बेडच्या खाली जागा असेल, कॉटच्या खाली जागा असेल, तर तांब्या पाणी भरून रोज त्याच्या खाली ठेवा, आणि सकाळी उठल्यावर कोणत्याही झाडात ते पाणी टाकून द्यायचा, कोणत्याही झाडात, तुळस सोडून कोणत्याही झाडात ते पाणी टाकत जा. छोटू छोटूसे तांब्या भांडीसुद्धा मिळतात आपल्याला, ती आपल्या झोपण्यासाठीच आपण धैर्य दाखवायला, तर आपल्या झोपण्यासाठीच आपण करायची ती, की तेवढंसं छोटूसं तांब्या भांड्याचं पाणी, तांब्याच्याच भांड्यात पाणी घ्या तुम्ही, झाका न झाका तो तुमचा प्रश्न आहे, पण छोटूसं तांब्या भांडं मिळतं त्याला. ज्यांना हे स्वप्नांचे त्रास असतील त्यांनी ते छोटूसं तांब्या भांडं आणा, आणि झोपताना ते आपल्या उशाशी ठेवायचं. आता खाली झोपत असू तो उशाशी ठेवू शकतो, बेडवर झोपत असू तो बेड खाली ठेवू शकतो, किंवा डोक्यापाशी, कुठंही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तो तांब्या भांडं किंवा ते तांब्याच्या भांड्यात पाणी राहिलं पाहिजे. त्यानं सुद्धा येणारी स्वप्नांचा प्रमाण कमी होतं आपल्याला, आणि पडलं तरी त्याचे प्रभाव कमी होतात. म्हणून आज ही होती तुम्हाला स्वप्नांसंदर्भाची माहिती. जर तुम्हाला हा शुभ अशुभ शकून अजून तुम्हाला काय ऐकायचं असतील, की बाबा बरेच प्रघात आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, की कुठं मांजर आडवं गेलं तर, कुठं बाई आडवी गेली तर, कुठं अजून काय झालं तर, असे माहीत आहेत तुम्हाला भरपूर प्रकार आहेत, किंवा हे स्वप्नात दिसलं, ते स्वप्नात दिसलं, काय करायचं. तर तुम्हाला शुभ अशुभ, शुभ शकून किंवा अशुभ शकून किंवा स्वप्न याची काय माहिती तुम्हाला अजून हवी आहे, ती मला छान छान कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि त्याच्यावर मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ बघून करून दाखवीन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. आता ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे त्यांना मी विचारते की मी जे हातवारे करते, मला हात हलवायची सवय आहे, मी तुम्हाला मागं पण सांगितले, पण त्यावेळी माझ्या ह्या बांगड्या ज्या खनखन करतात त्याचा त्रास कुणाकुणाला होतो, कारण रोज एकच बिचारी कोण असेल ती मला माझ्या व्हिडिओ झाल्या टाकल्या टाकल्या तिची रोज एकच कमेंट असती की ताई तू बांगड्या काढ, तुझ्या बांगड्याच्या आवाजाची खणखण मला सहन होत नाही, माझं डोकं दुखतं. तर बांगडी काढणं म्हणजे काय आहे हे तुम्हाला कळत असेल, किंवा आज तुम्ही 3 महिने मला बघत आहात तर माझ्या हातात तुम्ही हिरवी बांगडी सोडून काही पाहिलंसुद्धा नसेल कधी. तर मला सांगा कुणाकुणाला ह्याचा त्रास होतो. मी आज मुद्दाम वाजवते, दुखू दे कुणाचं डोकं दुखायचं ते, मी नाही भीती कुणाला. तर ह्याचा त्रास अजून कुणाला होतोय का, कुणाची मानसिकता एवढी खराब आहे का की त्यांना बांगड्यांच्या आवाजात त्रास होतोय. आणि जी बिचारी बाई आहे ना, तिला जर बांगड्यांच्या खणखणीचा त्रास होत असेल तर पैशाच्या खणखणीचा किती त्रास होत असेल. पैसा तर तुम्हाला रुपयाशिवाय तर पुढचं तुमचं गणित चालू शकत नाही, त्यामुळे जर चिल्लरचा सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल, चिल्लर, बांगड्या, पायातलं, या गोष्टी सगळ्या लक्ष्मीला कारक आहेत.
जर माझ्या बांगड्यांचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला चिल्लरचा पण त्रास नक्की होत असेल, म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीचा पण त्रास होत असेल हे लक्षात घ्या. पण ज्या माझ्या प्रिय व्यक्ती आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी मला आज एवढं नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये, ताई त्रास होतो ताई त्रास होत नाही. मला जर होत मी तुम्ही काहीही लिहा किंवा काय, पण मी काय ती बाई सांगती ते करणार नाही आहे. मी माझ्या हातातल्या बांगड्या कधी काढणार नाही, उलटे ह्याच्यावर आज अजून भरून येणार आहे मी बांगड्या, हेही लक्षात ठेवा. फक्त कुणाकुणाची मानसिकता कशी आहे हे मला बघायचंय, की खरोखर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतो का, खरं सांगा मला. मी बांगड्या काढणार नाहीये हे मी तुम्हाला सांगते, पण फक्त मला खरं उत्तर द्या की खरोखर माझ्या बांगड्यांचा आवाजाचा तुम्हाला माझ्या फॅमिलीला त्रास होतो का, ह्याचं मला येस नो मध्ये उत्तर नक्की द्या. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, तोवर टाटा बाय बाय.